खासदार संजय राऊत भारत जोड़ो यात्रे सहभागी होणार। 19 जानेवारीला पंजाब जम्मू सीमेवर राहुल गांधींसोबत भारत जोड़ो यात्रेत घेणार सहभाग। आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणी कोचर दाम्पत्याला दिलासा, 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर, सीबीआयला मोठा धक्का। मिरजमधील ब्रह्मानंद पडळकरांनी तोडकाम केलेल्या वादग्रस्त जागी तहसीलदारांकडनं कलम 145 लागू, नव्या बांधकामाला बंदी, मिरज तहसीलदारांसमोर सुनावणी सुरू। कल्याण डोंबिवली पालिकेत समाविष्ट 27 गावांबाबत आज निर्णयाची शक्यता, सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। आपल्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा कट, जितेंद्र आव्हाडांचा दावा, कायद्याचा दुरुपयोग झाल्यास कायदा हाती घेण्याचाही इशारा। रायगडमध्ये पोलीस भरती दरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस, भरतीला आलेल्या तिघांकडे सापडली उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या, पुण्याचे 2 तरुण तर अहमदनगरचा 1 तरुण ताब्यात। देशातल्या 5 राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, तर मुंबईमध्ये 13 ते 14 जानेवारी दरम्यान तापमानात घट होण्याचा अंदाज। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।